मध्ये आपण असं म्हणालात की रश्मी शुक्ला यांनी दबाव टाकला होता राजेंद्र यड्रावकर यांना भाजपमध्ये घेण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये येऊ नये त्यासाठी. यामध्ये आपल्याकडे काही पुरावे आहेत का? कितपत मी स्वतः माननीय राजेंद्र यड्रावकरांशी बोललो, त्यांनी मला सत्य परिस्थिती समजून सांगितली. त्यांच्या मागावरती एक ए सी पी लेवलचा अधिकारी, डी वाय एस पी ज्याला तिथे म्हणतात ग्रामीण भागात, तो ठेवण्यात आला होता. रश्मी शुक्ला मॅडमनी, आमच्या भगिनींनी त्यांना फोन करून मेरे साथ चाय पियोगे तो क्या नमक हलाली नमक हरामी हो जाएगी या शब्दात त्यांच्याशी बोलणं केलं. त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला, त्यांना पैशाची ऑफर देण्यात आली. आणि हे रश्मी शुक्लांनी का केलं याची माहिती मला नाही, पण त्याचा संबंध कुठे येतो तर रश्मी शुक्लांचा फोन की तुम्ही महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊ नका, आणि त्याच्यानंतर त्यांनी केलेलं फोन टॅपिंग, आणि त्याच्यानंतर तो अहवाल आणि आजचा गदारोळ, ह्याचा सिक्वेन्स घेतला तर रश्मी शुक्ला कोणासाठी काम करत होत्या हे महाराष्ट्राला वेगळं सांगायला नको. पण एवढे दिवस का लागले हे सगळं उघड व्हायला? असं आहे की काही म्हणजे ही सरकारकडनं मोठ्या रूप आपण खूप मोठ्या हृदयाचे आहोत ही दाखवण्याची चूक झाली. जे शिवाजी महाराजांचं होतं की चूक घडल्यास माफी नाही तात्काळ शिरच्छेद, ही शिकवण महाराष्ट्रातलं हे सरकार थोडंसं माणुसकीच्या नात्याने विसरलं होतं. आता सगळ्या चुका करून जर रश्मी शुक्ला रडत माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, माननीय मुख्य सचिव, उपमुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्यानंतर की माझी चुकी झाली मला माफ करा, एक आणि त्याच्यात माझे पती नुकतेच वारले आहेत, किंवा कुठल्याही माणसाला थोडा तरी हृदय असेल तर त्याला पाझर फुटतोच. पण याचा ह्याचा हा कटाचा भाग आहे हे लक्षातच आलं नाही. काही आमदारांना पण काही फोन केले होते राजभवनावरती ज्यावेळेस शपथदिनाचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस देखील फोन आले. आता हळूहळू हळूहळू खूप बाहेर येईल. असं आहे की आतापर्यंत हे कोणी बोलायला तयार नव्हतं, आता बोलतील. आता कालपासनं जे अधिकारी ज्यांचं पोस्टिंगच नाही झालं, 24 आहे, हे जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर होते, सर्वात मोठी पोझिशन, ते पैसे देऊन आपली पोस्टिंग बघतील काय? बिश्नोई कमिशनर पिंपरी चिंचवड ते आपली पोस्टिंग मागतील काय? आणि ते पण असल्या थिल्लर माणसांकडनं. म्हणजे कमिशनर जॉईंट कमिशनर लॉ अँड ऑर्डर त्याचे संबंध डायरेक्ट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांबरोबर असतात. तो कोणतरी काय नवाज मणियार आणि कोणतरी इंगोले यांच्याबरोबर बोलेल काय? म्हणजे ह्यांनीच माणसं प्लॅन्ट करायची, ह्यांनीच माणसांना संभाषण करायला लावायचं, ह्यांनीच ते टेप करायचं आणि ह्यांनीच त्याचा वापर बाजारात करायचा. आणि मी शिरोळच्या आमदाराचं ट्विट ह्याच्यासाठी केलं की मला रश्मी शुक्ला या बीजेपीचा एजंट म्हणून काम करत होता हे पुराव्यानेशी सिद्ध करायचं होतं. आणि टॅपिंग सारखा गंभीर गुन्हा जगात दुसरीकडे नाही. अमेरिकेचं सरकार रिचर्ड निक्सन त्याच्यामुळे कोसळलं होतं आणि बदनाम झालं होतं. हेगडेंचं सरकार त्याच्यामुळे कोसळलं होतं आणि बदनाम झालं होतं. ही मानवी विकृती आहे की तुम्हाला कोणाचं तरी संभाषण गैरमार्गानं ऐकावंसं वाटतं. याचे पुरावे आपण सरकारकडे सादर करणार का? या संदर्भात रितसर तक्रार होणार का? त्यांना कोर्टात खेचणार का? काय कायदेशीर कारवाई का? आज लगेच मी तुम्हाला हे सगळं सांगणार. म्हणजे आमच्याकडे काहीतरी थोडा तोफगोळा राहू द्या. असं आहे की आजपासून आम्ही मंत्रिमंडळ स्थापन केल्यापासून त्याच्या 36व्या तासाला राष्ट्रपती राजवट लागणार, हे सरकार पडणार, राष्ट्रपती राजवट लागणार, हे सरकार पडणार, त्याचं असं अल्टरनेट जयघोष चालू होत. आपला हे म्हणजे आपली गर्दी आपल्याजवळ असावी त्याच्यासाठी जर प्रयत्न केले कोणी तर ते काही गैर असं वाटतं कामच नाही. कालची वर्षावर बैठक झाली, त्या बैठकीत या सगळ्या विषयावर चर्चा झाली. आता गुप्त बैठकीच्या चर्चा थोडी टीव्हीवर सांगितल्या जातात.
हिंदी कॅबिनेट नंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक स्वरूपात पाहायला मिळतात, ट्विटवर ट्विट करतायत, देवेंद्र फडणवीस यांना उघड गेलं पाहिजे अशा प्रकारची भाषा काल कॅबिनेट मध्ये झाली, त्याची सुरुवात आजपासून झाली. मला नाही वाटत, मला नाही वाटत की कोणी अशी भाषा बोलली की देवेंद्र फडणवीस यांना उघड गेलं पाहिजे. ही काही व्यक्तिगत लढाई नाही, त्याच्यामुळे उगाच कॅबिनेटमध्ये न झालेल्या गोष्टी जनतेपर्यंत जाणं हेही चुकीचं आहे. मात्र कॅबिनेटमध्ये टॅपिंगबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, कारण का उद्या माझा फोन टॅप झाला, मी माझ्या बायकोशी बोलतो आहे काय, मी माझ्या इतर कोणाशी काही बोलत असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले राईट टू प्रायव्हसी हा संविधानिक अधिकार तुम्ही काढूनच घेतला, आणि कोणाचा त्या तो मणियार त्याची लायकी आहे का फोन टॅप करायची? फोन टॅप करायला 5 फंडामेंटल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेत नियम, आणि सरकारने पण. म्हणजे तुम्ही खोटं सांगून फोन टॅपिंगची परमिशन घेता, खोटे नंबरवरती टॅपिंग करता, सगळंच खोटं रचता, आणि सरकारला बदनाम करता. असं आहे की ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट प्रमाणे हे सगळे गुन्हे आहेत, म्हणजे त्यांनी केलेली प्रत्येक कृती ही गुन्ह्यात बसते. ती फाईल आण, अभिजित फाईल दे ती. हे प्रकरण पाहिलं तर साधारणतः 6 महिन्याच्या आधी बरोबर की मग सरकार सांगितलं ना मी प्रश्न होते ना तर मुळात तुम्हाला जर हे माहित होत की हे सगळं प्रकार, कारण की त्यांनी सांगतायत ते सीएम ला रिपोर्ट दिलाय, सीएस ला रिपोर्ट दिलाय, एसीएस ला रिपोर्ट दिले होते, तर मग त्यावेळेस कारवाई का केली नाही? आज रश्मी शुक्ला किंवा हे राजकीय वातावरण सरकारच्या विरोधात होतंय म्हणून ही तुम्ही बचावात्मक भूमिका घेताय का? असं आहे की मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणाने सांगतो की आमच्या सरकारने हा कटाचा भाग असू शकतो. ह्याच्यात मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, त्यांनी पाया पडत असं सांगितलं की मेरा लेटर वापस दे दो, मैं माफी मांगती हूं. नशीब सरकारने ते पत्र परत नाही केलं. आणि हा कटाचा नंतरचा भाग असेल हे सहेची सरकारला कल्पनाच नव्हती. सर कोण पाया पडलं? माफी मागितली आणि कोणी पाया पडलं? प्लीज सविस्तर नाव घेऊन. रश्मी शुक्ला यांनी माफी मागितली. कोणाच्या पाया पडले? आता मी पाया कोणाच्या पडले हे काही महाराष्ट्राला त्याची काही कळण्याची गरज नाही, पण त्यांनी रडत रडत जे काही सांगितलं ते महाराष्ट्राला मी कालच सांगितले. त्यांनी परत मागितलं तेव्हाच अशा पद्धतीने कारवाई झाली असती का की हे कुठेतरी शिस्तभंगाचा प्रकार होता अशा पद्धतीने हे प्रकरण? असं आहे की शेवटी एखादी रिटायरमेंट कडे झुकलेली स्त्री, तिच्या हातनं चूक झाली, आपण तिला माफ करावं असं सरकारमधल्या मंत्र्यांना वाटणं हे माणुसकी दाखवणारी गोष्ट आहे की लगेच तिचं कारवाई करून शिरच्छेद करणं हे काही योग्य नव्हतं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आता सगळं तुम्हाला कळलंच ना, आता मध्ये टॅपिंग आणि ह्याच्यासाठी काही तत्व निर्माण केलेत ना जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं त्याच्या आधीपासून. मी तर कायमच आरोप केले फोन टॅपिंग होत आहेत. मी स्वतः हॉटेल रेनेसान्समध्ये 2 SB अधिकाऱ्यांना स्वतः पकडले होते 2 इन्स्पेक्टर्सना, आणि तेही दारूच्या नशेत होते. हे सगळं मी म्हणजे मी केलेली गोष्ट आहे ना. माझं ते त्या सेंट्रल डेप्युटेशन मध्ये आहेत काय त्या UNO मध्ये आहेत, त्याच्याशी मला काय करायचंय? त्यांनी जे काय केलंय ते मी तुम्हाला सांगतो. त्या डेप्युटेशन वरती कुठे ते थोडे मी तुम्हाला विचारतोय. आय एम नॉट इन अ पोझिशन टू टेल यू व्हॉट ऍक्शन विल बी टेकन, आय एम ओनली टेलिंग यू द मिसडीड्स विच शी हॅज डन. आता ते सगळं होईल ना, मी जे बोलतोय त्याच्याशी याचा काही संबंध नाही, ते सगळं तिथनं वरनं येईलच आता खाली.